नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला उत्क्रांतीच्या पुराव्यामधील एव्हिडन्सेस ऑफ रिव्होल्यूशनमधील तिसरा पुरावा म्हणजे अवशेषांगे वेस्टिजियल ऑर्गन्स पाहायचा आहे. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. बघा, लक्षात घ्या, अवशेषांग कशाला म्हणायचे? सजीवामधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली जे काही निरुपयोगी इंद्रिय आहेत अशा इंद्रियांना अथवा त्यांच्या अंगांना काय म्हणायचं? अवशेषांग असे म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीशी होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो, म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. लक्षात घ्या, अवशेषांग कसं आहे? अवशेषांग म्हणजे सगळ्याच सजीवामध्ये ते सारखंच असतं असं नाही, तर एखाद्या सजीवामध्ये जरी समजा तो निरुपयोगी असेल तरी दुसऱ्या सजीवामध्ये मात्र त्याचा उपयोग होत असेल तर त्याला अवशेषांग म्हणता येणार नाही. आता उदाहरणात पाहूया, मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत, म्हणजे मानवाला त्याचा उपयोग नाही, त्या कानातील स्नायूंचा मानवाला काही उपयोग नाही, परंतु माकडांना मात्र त्या स्नायूंचा उपयोग आहे. माकड हाड, अक्कलदाड, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. आता या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दाखवलेले आहेत, ते चित्र पहा. त्यामध्ये काही अवशेषांग दाखवलेले आहेत. पहिलं आहेत हे अंत्रपुच्छ, म्हणजे हे आहे, हे आपले हे मोठे आतडे आहेत, हे लहान आतडे आहे, आणि हे जे दाखवलेला भाग आहे ते अंत्रपुच्छ, म्हणजे याचा उपयोग मानवाच्या शरीरामध्ये. हे पहा, दुसरं अवशेषांग मानवामधील ते म्हणजे कानाचे स्नायू. हे जे आहे स्नायू, या स्नायूंचा काहीच उपयोग नाही मानवांना, परंतु माकडांना. तर आपले जे दात आहेत, या दातामधील जे अक्कलदाडी आहेत, ह्या अक्कलदाड वर आणि खाली असते, तर ह्या अक्कलदाडांचा अन्न चावून खाण्यासाठी उपयोग होतो का? तर होत नाही, म्हणजे हे सुद्धा काय आहे? अवशेषांग आहे. माकड हाड, तसंच या माकड हाडाचा उपयोग सुद्धा काय नाही. हे सर्वच्या सर्व काय आहेत? मानवासाठी हे सर्व अवशेषांगे आहेत, यालाच वेस्टिजियल ऑर्गन्स असे आपण म्हणतो.